महाराष्ट्रातील, देशातील आणि तमाम विश्वातील सर्व गणेश भक्तांना या गणेश पर्वाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। श्री गणेश ही बुद्धीची देवता आहे। श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत। आपण कुठल्याही कामाची सुरुवात श्री गणेशाच्या वंदनाने करतो, कारण गणेशाचं वंदन केलं की विघ्न दूर होतात असं आपण मानतो। त्यामुळे विघ्नहर्त्याला एवढीच विनंती आहे, एवढंच साकडं आहे की आपल्या राज्यासमोर, आपल्या देशासमोर जी काही विघ्न आहेत ती विघ्न दूर करण्याची शक्ती विघ्नहर्त्याने आपल्याला सर्वांना द्यावी आणि आपल्या राज्यातला शेतकरी असेल, मजूर असेल, सर्व घटकातले जे लोक आहेत यांना श्री गणेशाचा आशीर्वाद मिळावा आणि त्यांना या पर्वाच्या निमित्ताने सुख समाधान आरोग्य ऐश्वर मिळावं अशी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना। आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरती संसदेचं विशेष अधिवेशन आहे आणि यामध्ये महिला आरक्षणासंदर्भातला एक विशेष काय सांगणार नाही, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। मात्र त्याच्यावर एकदा विधेयक मांडलं गेलं की त्याच्यावर बोलणं उचित राहील, कारण अद्याप माझ्या माहितीप्रमाणे अजून मांडलं गेलं नाही आहे, ते मांडलं गेल्यानंतर नक्की त्याच्यावर बोलेन। सर, पण नवीन संसद भवनाचं उद्घाटन देखील आज झालेलं आहे शुभ मुहूर्तावर, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशाला नवीन संसद भवन मिळालं आणि आजच्या या गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर त्या संसद भवनामध्ये सर्वांनी प्रवेश केला आहे आणि तिथे आपलं अधिवेशन सुरू झालेलं आहे। मला असं वाटतं की आपल्या भारतीय संस्कृतीला अनुरूप अशा प्रकारचं आज हे कार्य झालेलं आहे। त्यामुळे मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्यांचं मंत्रिमंडळ आणि सर्व पक्षाचे सर्व खासदार यांचं मनापासून अभिनंदन। काल सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्याचे सांगितल्यानंतर आज राहुल नार्वेकरांनी सकाळी सकाळी जाऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। गणेशोत्सवातच काही सुनावणी होऊन निकाल लागण्याची शक्यता वाटते। विघ्न दूर होईल का आहे की एक क्वासाय ज्युडिशियल अशा प्रकारची प्रक्रिया आहे, त्यामुळे या संदर्भात इतर कोणीही बोलणं योग्य नाही। त्या संदर्भात केवळ आपले जे अध्यक्ष आहेत तेच बोलू शकतात। मात्र मी एवढं सांगू इच्छितो की श्री गणेशाचा आशीर्वाद महाराष्ट्राच्या पाठीशी आहे, महायुतीच्याही पाठीशी आहे। आजचा दिवस आनंद ओसंडून वाहणार आहे। अगदी शहरापासून ग्रामीण भागामध्ये मोठ्या उत्साहामध्ये विघ्नहर्त्याचं आगमन अगदी वाजत गाजत भक्तिभावाने अतिशय श्रद्धेने लोक करतात आणि आपापल्या घरामध्ये त्याची प्रतिष्ठापना करतात आणि म्हणून आजचा दिवस महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनातला आनंदाचा दिवस आहे आणि म्हणून विघ्नहर्त्याला मी साकडं घातलंय की या महाराष्ट्रावरचं, बळीराजावरचं, शेतकऱ्यावरचं अरिष्ट संकट दूर होऊ दे, चांगला पाऊस होऊ दे, त्यांना चांगले दिवस येऊ दे आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ दे, समाधान येऊ दे, सुखसमृद्धी येऊ दे अशी जी आमची भावना आहे, आमचा प्रयत्न आहे, त्याला बळ विघ्नहर्त्याने गणरायाने द्यावं अशा प्रकारचं साकडं घातलं आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सर्व आबालवृद्ध सर्व नागरिकांच्या इच्छा आकांक्षा गणराया तू पूर्ण कर आणि या महाराष्ट्रावरची सगळी संकट अरिष्ट दूर कर अशा प्रकारची मनोभावे प्रार्थना केलेली आहे आणि आजपासून मोठ्या उत्साहात जल्लोषामध्ये गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांना, तमाम महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना गणेश चतुर्थीच्या, गणरायाच्या आगमनाच्या मनापासून मी शुभेच्छा देतो आणि सर्व पत्रकारांना देखील मनापासून शुभेच्छा देतो। आज गणपती का आगमन हुआ है, गणेश चतुर्थी का आगमन, गणेश चतुर्थी है। मैं सभी गणेश भक्तों को
बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ। आज महाराष्ट्र के लिए नहीं बल्कि देश के लिए बहुत बड़ा दिन है। और मैं कल कश्मीर में था और वहाँ भी लाल चौक में गणपति उत्सव लोग मना रहे हैं कि पिछले 25-30 साल से, मतलब पूरे भारतवर्ष में गणपति उत्सव बड़े धूमधाम से मनाने का कार्यक्रम पूरे सभी नागरिक करते हैं। और इसलिए महाराष्ट्र के सभी दुख संकट ये विघ्नहर्ता दूर करे, हमारे जो किसान है, बड़ी राजा है, उसके ऊपर जो आने वाला संकट दूर हो, अच्छा बारिश हो, अच्छी उनकी खेती हो, और सभी नागरिक जो है महाराष्ट्र के, उनके जीवन में सुख समृद्धि आनंद आए, ऐसी हमारी भावना है। उसे भी शक्ति विघ्नहर्ता गणपति बाप्पा प्रदान करे, ऐसी अपेक्षा है। और महाराष्ट्र के सभी नागरिक अबाल वृद्ध सबके दिल में जो इच्छा है, अपेक्षा है, वो गणपति बाप्पा पूरी करे, ऐसी प्रार्थना मैंने की है। और इसलिए मैं तमाम महाराष्ट्रवासियों को आज के गणेश चतुर्थी के अवसर पर, गणेश के आगमन के अवसर पर बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। आज बहुत ही हर्ष हल्लोस के साथ, उल्लास के साथ, जल्लोष के साथ आज गणपति का आगमन हुआ है। आज बहुत बड़ा दिन है और इसलिए मैं सभी लोगों को शुभकामनाएं देता हूं, सभी आप पत्रकारों को भी बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। गेल्या वर्षी पण गणपती उत्सव सर्व निर्बंध मुक्त आम्ही केले आणि सर्वांना परवानगी असतील, गणपतीवर बंधनं होती ती सगळी आम्ही दूर केली आणि निर्बंध मुक्त वातावरणामध्ये गेल्या वर्षी देखील गणेश भक्तांनी मोठ्या आनंदात उत्साहामध्ये गणपती उत्सव साजरा केला। याही वर्षी मी आपल्या प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत, जे मंडळ वर्षानुवर्ष नियमानुसार गणपती उत्सव साजरा करतात त्यांना यावर्षी सरसकट 5 वर्षाची गणपती बसवण्याची परवानगी द्यावी आणि मंडप आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कुठलेही शुल्क आकारू नये, निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा करावा, कारण ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे। सण उत्सवामुळे सगळे लोक एकत्र येतात, लोकमान्य टिळकांची भूमिका पारतंत्र्यामध्ये होती गणपती उत्सव शिवजयंती साजरा करण्याची, ती सर्वांना एकत्र आणण्यासाठी। आणि म्हणूनच सर्वांनी एकजुटीने, एक दिलाने, मनोभावे, भक्तिभावे या गणरायाची, विघ्नहर्त्याची पूजा करावी आणि आपला आनंद उत्सव साजरा। नवीन संसद, आज नवीन संसद भवन, केंद्र सरकारने आज नवीन संसद सगळी मगाशीच मी म्हणालो, विघ्न सगळं महाराष्ट्रावरच दूर व्हावं, सगळी संकट दूर व्हावीत, महाराष्ट्र सुजलाम सुपलाम व्हावा, सुखी समृद्धी व्हावा, हीच आमची अपेक्षा आहे, बाकी आमचं काही अजेंडा नाही। नवीन संसद, नवीन संसद भवन, नवीन संसद भवन सुरू होते, महिला संसद भवनामध्ये आज मला वाटतं सर्व खासदार गेलेत, आज चांगली सुरुवात आहे आणि गणेशाचं आगमन झालेलं आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी चांगला मुहूर्त शोधलेला आहे, बाप्पा त्यांना खूप खूप आशीर्वाद देणार आहे। आणि म्हणून या देशाचं जे काय आज आपण नाव जगभरामध्ये पाहतोय त्याला आणखी मोदी साहेबांना बाप्पाच्याकडून, विघ्नहर्त्याकडून बळ मिळेल, आशीर्वाद मिळतील। सगळ्यांना शुभेच्छा। नए संसद भवन में, सिंधे साहब, नए संसद भवन में आज आज कामकाज शुरू हो रहा है और कैबिनेट में महिलाओं को आरक्षण को लेकर भी पास हुआ है। आज 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 नए संसद भवन में आज संसद का काम शुरू हुआ है, आज गणपति बाप्पा आए हैं, गणेश आगमन हुआ है और इसलिए आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने एक अच्छा मुहूर्त, शुभ मुहूर्त के अवसर पर नए संसद भवन में कामकाज शुरू किया है, संसदीय कार्य शुरू हुआ है, ये बहुत अच्छी बात है, ये बहुत शुभ अवसर है। और इसलिए
देश की सेवा करने के लिए, देश का नाम पूरी दुनिया में और आगे बढ़ाने के लिए, हमारे देश की अर्थव्यवस्था और ऊंचाई पे ले जाने के लिए गणपति बाप्पा हमारे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी को और शक्ति दे और आशीर्वाद दे, ऐसी शुभकामनाएं। महिला आरक्षण बिल, महिला आरक्षण बिल, अभी तो निर्णय हो तो हिंदू और उसका हम स्वागत ही करेंगे, हम स्वागत करेंगे उसका। जो भी प्रधानमंत्री महोदय जो निर्णय लेते हैं, देश के हित का निर्णय लेते हैं, जो निर्णय लेंगे उसका हम स्वागत करेंगे। ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या एकाही शेतकऱ्याला हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही। हे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं सगळ्यांचं सरकार आहे, सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे आणि म्हणून आम्ही वर्षभरामध्ये शेतकऱ्यांसाठी नियम वगैरे सगळे बाजूला ठेवले, नियम मोडून तोडून आम्ही त्यांना मदत केली, दुप्पट मदत केली, 2 हेक्टरचं 3 हेक्टर केलं, सततच्या पावसाळ्याचं कायम नुकसानीमध्ये धरलं, शेतकऱ्याला केंद्राप्रमाणे 6,000 रुपये वर्षाला आम्ही देण्याचा निर्णय घेतला, पीक विमा योजना 1 रुपये फक्त शेतकऱ्याने भरायचा, बाकी सर्व सरकार भरणार, त्यामुळे शेतकऱ्याला संकटात हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, त्याच्या पाठीशी शेतकऱ्याच्या बळीराजाच्या खंबीरपणे आमचं सरकार उभं राहील। बाप्पाचं जरा चांगलं सद्बुद्धी सगळ्यांना, पोलीस आहेत, गोर गरीब आहेत, पोलिसांना देखील घरांचा निर्णय घेतला सरकारने, इतरही म्हाडाच्या लॉटरी आहेत, गिरणी कामगारांच्या लॉटरी आहेत, आतापर्यंत कधीही असे निर्णय घेतले होते का? सांगा ना, हो नाही। मग तुम्ही घेतलेले चांगले निर्णय का नाही तुमच्या चॅनलला दाखवत? असू द्या, पण चांगले चांगले निर्णय घेतलेले चांगले निर्णय तुम्ही लोकांसमोर नेले पाहिजे, अशीच माझी आजच्या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी इच्छा आहे।